12 जानेवारी रोजी पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत एकनाथ सावजी भोजनालयाचे संचालक राजेश बिनकर यांच्यावर 3 लोकांनी किरकोळ वादावरून चाकूने हल्ला करत त्यांना जखमी केले असून पाचपावली पोलिसांनी एकाला अटक केली असून 2 अल्पवयीन आरोपींना आपल्या ताब्यात घेतले आहे. आरोपी सुनील उर्फ टायगर धकाते हा एकनाथ सावजीच्या मागेच राहत असून तो लोकांना राजेश यांच्या विरुद्ध भडकवायचा. सकाळी 9:30 सुमारास राजेश याने टायगरला बोलावून याचे स्पष्टीकरण मागितले असता त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि तो तिथून निघून गेला. 12:00 टायगर आपल्या 2 अल्पवयीन साथीदारांसोबत राजेश यांच्या घरी पोहोचला आणि सकाळच्या वादावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि या तिघांनी राजेशवर चाकूने वार करून तिथून पळून गेले. हल्ल्यात राजेश यांच्या हाताला मार लागला. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले असता पाचपावली पोलिसांनी टायगर धकाते याला अटक करत दोन्ही अल्पवयीन साथीदारांना आपल्या ताब्यात घेतले आहे. पाचपावली पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 47/22 कलम 324/506 34 कलम 425 भारतीय हत्यार कायदा आणि कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी राजेश एकनाथ बिणेकर वय 37 वर्षे राहणार लालगंज खैरीपुरा एकनाथ सावजी यांचे भोजनालयाचे वर आणि यातील जे आरोपी आहेत तर त्यामध्ये एक सुनील धकाते वय 35 वर्षे राहणार लालगंज खैरीपुरा एकनाथ सावजी हॉटेल यांचे मागे आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहे. तर यातला जो आरोपी क्रमांक 1 आहे सुनील धकाते उर्फ टायगर हा फिर्यादीच्या विरुद्ध लोकांना भडकावतो असा फिर्यादीनी त्याला विचारलं की तू माझ्याविरुद्ध लोकांना का भडकवत आहे की मी वाईट आहे वगैरे वगैरे म्हणून तर तो जाब त्यांनी आरोपींना विचारला. त्यावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली. किरकोळ भांडणं झाली सकाळी 9:30 दरम्यान. परंतु पुन्हा दुपारी आरोपी त्याच्या घरासमोर गेले म्हणजे लालगंज खरीपुरा येथे बालाबेनेकरचा जो बंगला आहे फिर्यादी हा बालाबेनेकरचा भाऊ आहे त्याच्या घरासमोर त्याला बोलवले आणि तू माझ्यासोबत सकाळी वाद का घातला या कारणावरून सुनील धकाते आणि 2 विधी संघर्ष बालक यांनी त्याला चाकूने मारहाण केली. त्याच्या हाताला जखम झाली होती. तत्काळ पोलीस तिथे पोहोचून आरोपींना ताब्यात घेतलं सर्व आणि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून फिर्यादीचा वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या रिपोर्टनुसार सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील आरोपी सुनील धकाते याच्यावर जुगाराचे वगैरे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी जुगार आणि 425 गुन्हा दाखल आहे आणि जे 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्यांच्यावर दोघंही एकाच गुन्ह्यामध्ये 302 गुन्ह्यामध्ये मागच्या वर्षी जो 302 झाला होता मराठा चौकामध्ये त्यामध्ये ते त्यांनासुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं त्या गुन्ह्यामध्ये.